महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे ने आगामी विधानसभा चुनाव के लिए अपनी तैयारी शुरू कर दी है। चुनाव के पहले पार्टी संगठन को मजबूत करने और उम्मीदवारों के चयन के लिए राज ठाकरे राज्य का दौरा करने वाले हैं, जिसकी शुरुआत उन्होंने विदर्भ से की है। इसी कड़ी में आज वे नागपुर में आए, जहाँ उन्होंने पार्टी नेताओं और कार्यकर्ताओं के साथ बैठक की, साथ ही पत्र परिषद लेकर मीडिया को भी संबोधित किया। क्या कुछ कहा राज ठाकरे, इन्होंने सीधा देखते हैं। आचार संहिता लागत नाही तोपर्यंत काही खात्री नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या आता काही ठिकाणी तर 4 वर्ष झाली नाही आहेत, 3 वर्ष झाली नाही आहेत, 2 वर्ष झाली नाही आहेत। पण सर, साधारणपणे आत्ताच्या लोकसभेनंतर ह्या विधानसभेच्या निवडणुका लागतील दिवाळीनंतर असं वाटतंय, आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एकूणच उमेदवार आणि या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठीचा माझा हा दौरा आहे। जसा पहिला टप्पा मराठवाडा झाला पूर्ण, आता विदर्भाचा हा टप्पा माझा पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल तो, आणि त्याप्रमाणे मी काही ठिकाणी मी उमेदवार देखील जाहीर केले, आणि अजून काही जसे जसे पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये एक एक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार मी जाहीर करत जाईल। त्याच्यामुळे आता नाव यू शूट, खरं सांगायचं म्हणजे मी अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती आजपर्यंत कधी पाहिली नव्हती। माझ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं की जशा अशा निवडणुका जवळ येतील तशा तशा युती असो, आघाडी असो, काही असो, आम्ही त्यात येत नाही, पण त्यांच्याकडे इतक्या हाणामाऱ्या सुरू होतील तिकीट वाटपावरनं की ते सगळे पक्ष बेजार होतील। त्याची एक झलक मला असं वाटतं आपण लोकसभेच्या वेळेला थोडीशी पाहिली सगळ्यांनी, पण प्रत्येकालाच निवडणुकीला उभं राहायचं आहे असं एकूण चित्र त्यांच्याकडे दिसतंय, आणि आमच्यासाठी म्हणाल तर वातावरण खूप पोषक आहे। गेल्या 5 वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत। मी तुम्हाला थोडंसं अजून विस्तृत पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मला असं वाटतं इथे पत्रकार फार कमी दिसतात मला या साईडला, नाही आहेत पण मेन स्ट्रीम काय असतं, म्हणजे फ्रीलान्सर आहेत। लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माझ्या डोळ्यावरती फ्लॅश मारत वगैरे फ्लॅश इथे मार, फोटो इथे काढ, तर ज्या प्रकारचं मतदान झालं आणि आघाडीला काय ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे, आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात, पण मी परत विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो। त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं, तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अब की बार काय 400 पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं। त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने, बांधवांनी, भगिनींनी, त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहांच्या विरोधात मतदान केलं। ते अँटी मोदी अँटी शहा वोटिंग होतं, ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातर झालेलं मतदान नव्हतं। त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली। आता विधानसभेची जी निवडणूक आहे, या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या 5 वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात, ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू, ते राजकारण लोक विसरलेलं नाही आहे।
विसरणारही नाही. ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण, ती प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते. आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाही आहे आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील हे मला ज्या मी फिरतोय, ऐकतोय, बघतोय, वाचतोय या सगळ्या गोष्टींतनं मला जे दिसतंय ते मी तुमच्यासमोर मांडलं. मला माहिती तुम्हाला काय पाहिजे, आपण नंतर येऊ त्याच्यावर. महान्यूज 7 के लिए कॅमेरा पर्सन राजेश जंगिटवार के साथ पारस वैसवारे नागपूर. मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में. मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में. आज ही एनरोल करें ICA Edge Skills Private Limited. हमारा पता प्लॉट नंबर 46 शिवम अपार्टमेंट, थर्ड फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, थंतोली, नागपुर 4400012. संपर्क करें 9226466779.